वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न लावलं पण लग्न लावावं कुणाशी तर माझ्या दुसऱ्या आईच्या भावाशी लग्न लावलं माझं म्हणतात ना डोक्याला केस कमी पण गणगोत एवढं आहे पण विचारायला कोणीच नाहीये कारण विचारायचंच नव्हतं कुणाला कारण माझ्याकडे होतं तेव्हा माझ्याकडे सगळे येत होते राहत होते पण ह्या तीन चार वर्षामध्ये काय घडलं की त्यांनी माझी साथ सोडली नाही सांगू शकत मी कोणी कोणी सोडली आई वडील वडील तर कधी नव्हतेच आमच्यासाठी आणि आजही नाहीयेत मुलगी होणं एवढा मोठा गुन्हा असतो का नमस्कार माझं नाव ज्योती पटाईत मी मुळची लातूरची आहे नेहमी म्हणलं जातं मुलीचा जन्म झाल्यावर आईवडिलांच्या घरी गरिबी असेल तर सासर चांगलं भेटतं पण माझ्या बाबतीत तसं काहीच घडलं नाही आज मला सांगावंसं वाटतंय माझं लहानपण काय होतं कसं होतं माझ्या लहानपणी खूप वाईट दिवस होते आणि आम्ही चौघी बहिणी होतो चौघी बहिणी होतो पण मला एक खंत होती की मी मुलगा का नाही झाले चौघी बहिणीमध्ये मुलगा खूप मोठी गोष्ट होती कारण माझ्या घरामध्ये आमच्या चौघी बहिणींचा तिरस्कार केला जायचा कि तुम्ही कार्ट्या मुली मुलगा का नाही झाला हे आम्हाला खुपदा ऐकायला भेटायचं सगळ्यांकडून आम्हाला कोणीही कधी मायेने हात फिरवलं नाही किंवा आमच्या स्वतःच्या वडिलांनी आम्हाला कधी जवळ घेतलं नाही का आम्हाला कधी विचारलं नाही की तुम्ही कशा आहात कशा तुम्हाला काय लागतंय लहानपणी जे एक मुलगी आई जाऊन मागते विचारते की आई वडिलांना हे पाहिजे ते पाहिजे आम्हाला हे खायचंय ते खायचंय हे असं आमच्या आमच्याकडे चा, आम काहीच नव्हतं तसं आम्ही चौघी बहिणी रस्त्यावरती फिरायचो आमच्या वडिलांच्या पाठीमाग दोन डबे घ्यायचो आम्ही एक म्हणजे खोबऱ्याचा तेलाला डबा असायचा आणि एक गोड तेलाला डबा असायचा आणि काकेत एक पिशवी असायची आणि आम्ही आमच्या वडिलांना बसस्टॉपवर शोधायचो की आम्हाला काहीतरी सामान द्या घरात आमच्या काहीच नाहीये आणि आम्ही तासून तास आमच्या वडिलांची वाट बघत एका झाडाखाली थांबायचं पण आमचे वडील आम्हाला बघून दुसऱ्या रस्त्यानी निघून जायचे आम्ही परत त्या रस्त्याने जायचो आम्ही लोकांना विचारायचो की आमचे वडील इकडे दिसले का आम्हाला त्यांना घरातलं सामान मागायचे अरे ते निघून गेले म्हणायचे आम्ही दुसऱ्या दिवशी परत त्याच जागी येऊन उभा राहायचो पण आमचे वडील आम्हाला कधीच येऊन विचारले नाहीत की तुम्हाला काय पाहिजे म्हणतात ना जन्माला घालणारा जर जन्माला काही बघत नसेल तर ती खूप वाईट परिस्थिती असते आई वडिलांची भांडणं व्हायची आई आम्हाला टाकून निघून जायची आम्ही चौघी बहिणी चौघी बहिणीत असं होतं की एक छोटीशी रूम होती दगडाची आणि बोळ होतं त्या बोळामध्ये आम्ही चौघी बहिणी राहायचो आणि आम्हाला काहीच कळत नव्हतं स्वयंपाक कसा केला जातो काय कसं करावं लागतं हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं माझे आजोबा नेहमी म्हणायचे अरे ह्या लेकरांचा काय दोष आहे मला खूप वाईट वाटायचं की आई वडील तर सांभाळत नाहीत पण आजोबा स्वतः म्हणत आहेत की ह्या लेकरांचा दोष काय पण आई वडिलांना कळत नव्हतं दोघांची खूप भांडणं व्हायचे मुलगा नाही म्हणून तिरस्कार व्हायचा आणि आमच्या वडिलांनी दुसरी बायकोही केली होती ते आता सगळे सुखी आहेत तो काळ आठवला की खूप वाईट वाटतं हेच वाटतं की आजही वाटतं मुलगा का नाही झाले मी पण मला अजून तुम्हाला काही सांगायचंय त्र्याण्णवला भूकंप झाला त्र्याण्णवला भूकंप झाल्यावर आम्ही बेघर झालो बेघर झाल्याच्या नंतरची तर खूप वाईट अवस्था होती आमची चौघी बहिणींची आम्हाला अंगावर कपडेही भेटत नव्हते त्यात शिक्षण झालं नाही आमच्या चौघी बहिणींचं शिक्षण झालं नाही आणि बघणार कोणीच नाही सोळा वर्ष व गेले पण वडिलांनी कधी मायेने हात फिरवलं हो नाही वडिलांचे डोळे उघडले की एक मोठी झाली लगीन करा तिच्या घरी तिला पाठवा नाहीतर आपलं नाव खराब होईल वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न लावलं पण लग्न लावावं कुणाशी तर माझ्या दुसऱ्या आईच्या भावाशी लग्न लावलं माझं आणि लग्न लावल्याच्या नंतर परत वेगळा प्रवास चालू झाला काम करल तुझं पोट भरल तुला उपाशी मारणार नाही म्हणून मला दिलं आणि व्यवस्थित चालतही होतं त्यात आम्ही गावाला पाऊस नव्हता लातूर दुष्काळी भाग चला म्हंटल आपण कुठेही कमवून खायचं म्हणून दोन मुलं घेतलो पुण्याला आलो पुण्यामध्ये आल्यावर एक वेगळा संघर्ष चालू झाला जीवनाचा परत काम करणे खाणे भाड्याची रूम छोटीशी चालू होत व्यवस्थित चालत पण होतं दोन मुलं होती छोटी छोटी आणि मुलं शाळेत जात होती पण मधला एक काळ आला त्या काळामध्ये मुलाचा ऍक्सिडेंट झाला खूप मोठा त्याच्यामध्ये त्याच्या अपेंडिक्सला मार लागला पोठाला त्याच्या दोन्ही हात फ्रॅक्चर झाली त्याची आणि त्याची खूप मोठी सर्जरी झाली आणि परत दोन वर्षांनी मिस्टरांना खूप मोठा अटॅक आला आणि तेही आय सी यूमध्ये गेले वीस दिवस ससूनला आणि मुलगा एका कंडिशनमधून जात होता मिस्टर एका कंडिशनमधून जात होते छोटीशी रूम आणि बघणारं कोणीच नाही सगळ्यांनी हात असे हे करून घेतले होते आमच्यापासून जर आपल्याकडे नेहमी असतात तेव्हा सगळेच जवळ असतात पण मिस्टर आयसीयू मध्ये गेले थोडस ड्रिंकी करत होते त्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आयुष्यामध्ये पण विचारणारं कोणीच नव्हतं मायेने हात फिरवणारं कोणीच नव्हतं मला विचारणारं कोणीच नव्हतं का ग बाई तुझं काय चाललंय तुझ्या आयुष्यामध्ये काय गोंधळ आहे तुझे मुलं कसे जगवते तुझ्या नवऱ्याचा आजार कसा बघते मुलाचा आजार कसा करते हे कुणाला कुणाशी घेणं देणं नव्हतं म्हणतात ना डोक्याला केस कमी पण गणगोत एवढं आहे पण विचारायला कोणीच नाहीये कारण विचारायचंच नव्हतं कुणाला कारण माझ्याकडे होतं तेव्हा माझ्याकडे सगळे येत होते राहत होते पण ह्या तीन चार वर्षामध्ये काय घडलं की त्यांनी माझी साथ सोडली सगळ्यांनी सोडली म्हणजे नाही सांगू शकत मी कोणी कोणी सोडली आई वडील वडील तर कधी नव्हतेच आमच्यासाठी आणि आजही नाहीयेत आज माझं वय सदोतीस अडोतीस आहे अजून माझ्या वडिलांचा एक फोन नाही माझ्यासाठी की का गं बाई तू कशी आहे म्हणून काही घेणं देणं नाहीये त्यांना आमच्याशी कधीच चार मुली होतो कधीच आमच्याशी काही घेणं देणं नव्हतं त्यांना आणि आजही नाहीये त्यांना घेणं देणं मुलगी होणं एवढा मोठा गुन्हा असतो का पण मला माहिती होत कि मला काहीतरी आयुष्यामध्ये करायचंय का मिस्टरांचा आजार मुलाचा आजार रोज एक हॉस्पिटल शोधायचं रोज एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं पुण्यामध्ये ससून असो कमांड असो किंवा अनेक हॉस्पिटल असो जिथं सांगेल तिथं मुलाला घेऊन जायचं किडनीवर सूज यायची त्याच्या ऑपरेशन झाल्यामुळं त्याला काही खाल्लं की पचायचं नाही मिस्टर बेडवर खूप मोठी कंपनी आहे कुमार बायोप्लांट म्हणून मांजरीमध्ये हडपसरला तिथं काम करत होते पाच हजार पेमेंट होता घराचं भाडं अडीच हजार होत अनेक गोष्टी होत्या आजार होता मुलाचा नवऱ्याचा भाडं होत त्यांचं पोटही भरायचं होतं खूप गोष्टी होत्या समोर एका म्हणतात ना डोंगर एवढा मोठा डोंगर समोर उभारलेला होता पण सुचत काहीच नव्हतं दोन वर्ष गेले सगळं काही पार करत होते दिवाळ्या येत होत्या दिवाळ्या जात होत्या कोणी घराला कधी येत नव्हतं विचारतही नव्हतं कि दिवाळी आली शेजारच्याकड भाऊ आला शेजारच्याकड वडील आले दिवाळीच घेऊन किंवा मदतीला तर मी विचार विचार करायचे कि आपण एवढे वाईट नशिबाचे आहोत का आपण एवढ्या फुटक्या नशिबाचे आहोत का आपल्याकडे कोणीच कधी येऊ शकत नाही खूप वाईट वाटायचं खूप आणि आजही वाटत माझ्या मोठ्या मुलाचं ऑपरेशन झाल्यामुळं त्याला भूक आहे ना खूप लवकर लागायची आणि त्याला जेवण नाही मिळाले की त्याच्या पोटामध्ये गुडगुड गुडगुड वाजायचं म्हणजे आज आपल्याही वाजतं नाही जेवलं तर तो नेहमी मला विचारायचा की आई पोटात गुडगुड का वाजत त्याला त्याचं काही कळतच नव्हतं की उपाशी राहिल्यावर गुडगुड वाजत बाळा गुडगुड वाजते तर तू पालत झोप पाणी ग्लास भर द्यायचं आणि झोपवायचं शनिवारी रविवारी शाळेतला भात मुलांना मिळायचा नाही आम्ही काही दिवस तर शाळेच्या भातावर काढले की मुलं मोठे मोठे डबे घेऊन जायचे आणि शाळेतला भात आणायचे संध्याकाळी आले की मला सांगायचे आई तुझ्यासाठी सा आम्ही भात ठेवला तर काही दिवस आम्ही शाळेतल्या भातावर काढले मी जेव्हा कामावरती जायचे पर्स मध्ये तर डबा असायचा दोन थाळी पण त्या डब्यात माझं जेवण नसायचं मला बायका म्हणायच्या चल ना ग ज्योती जेवायला मी म्हणायचं नाही माझं पोट दुखते माझी तब्येत बरोबर नाहीये काही लोकांना म्हणायचं माझ्या पर्स मध्ये तुम्ही जाऊन बघा डबा आहे त्याच्या जेवण आहे पण मला माहिती होत की त्या डब्यामध्ये जेवण नव्हतं रिकामा डबा असायचा फक्त दाखवण्यासाठी पर्स मध्ये ठेवलेला असायचा कि कि कुणी म्हणायला नको किच्या घरची एवढी वाईट परिस्थिती झाली का सगळ्या कंपनीला माहिती होत की ज्योतीच खूप चांगलं आहे आणि चांगलं होत पण म्हणतात ना वेळ आल्यावर कोणी मैत्रिणी पण जवळ नाही कधी आल्या मी त्यांच्यासाठी खूप काही केलं ते आज ऐकतील या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्याकडे होतो तेव्हा मी सगळ्यासाठी केलं पण मला कळून चुकलं की माझ्यावर वेळ आल्यावर कोणीच नाही काय करणार एक दिवाळी आली पाच हजार पगार झाला लोकांचं देणं होत लोकांचं देणं दिलं माझ्याकडे जेम तेम तीन एक हजार रुपये राहिले त्याच्यात अडीच हजार रेंट द्यायचंय मला मला परत त्याच्यात लाईट बिल द्यायचंय आणि दिवाळीला मुलांना कपडे आणायचे मी त्यांना शब्द दिलाय तुम्हाला कपडे आणणारे फराळीच करणारे आपण ही चांगली दिवाळी करू पण घरी जाऊ कस आम्ही तीन हजार रुपये घेऊन मी ठरवलं की मला आज स्वतःला संपवायचं नाहीतर मुलांनाही आणि नवऱ्यालाही संपवायचे एक विषाची बाटली घेऊन जाऊया जेणेकरून करून पटकन जे जे। जीव गेला पाहिजे चौघांचा आमचा आणि आम्ही दार लावून झोपलो पाहिजे भले वाल्यांनी येऊन आमची माती करू दे गावापर्यंतही नाही गेलं पाहिजे आपण कारण गावाकडलं कधी कोणी विचारायला आलंच नाही ना तर गावाकड कशाला जायला पाहिजे आपण भरपूरदा रेल्वे स्टेशनला गेले तिथे गेल्यावर एकाने सांगितलं तू इकडं आत्महत्या केली ना बाई असं वाटते तुझ्या चेहऱ्याकड बघून पण तुला नाही इथं मेल्यावर तुझी माई तुचल्याला पण पैसे द्यावे लागतील सरकारला अरे बापरे म्हटलं नाही इकडं नाही मरणार ना ना मी ना मी तिकडून दोन तीन वेळेस परत गेले खूपदा विचार करायचा कुठं जीव द्यावा कुठं जीव द्यावा संध्याकाळ झाली मला वाटायचं कुणाच्या तरी गळ्यात पडून येणा आपण खूप रडावं आणि खूप सांगावं कि खूप वाईट परिस्थिती आहे माझी पण माझ्याकडे कोणीच नव्हतं मला गळ्यात पडून रडवायला मी ज्या ठिकाणी राहत होते त्या घराच्या वरती एक स्तंभ बांधले होते स्लापाचे उभे मी रात्रीचे एक दोन वाजता उठायचे आणि तिथं त्या शिमिटाच्या त्या, त्या स्तंभाला आवळून धरायचे तोंडात पदर घालून कि ज्याने करून तिथं कुणाला ऐकायला नाही जावं मी मोठ्या मोठ्यानी रडलेलं मी तोंडात पूर्ण पदर घालायचा आणि त्या सर असतो ना बांधलेला त्याला मी असे आवळून धरायचे आणि मोठ्या मोठ्यानी रडायचे मला जितकं रडू वाटेल तितकं रडायचे खाली येऊन परत पांघरून घेऊन मी झोपायचे कारण मी मुलापाशी रडत रडू शकत नव्हते कळतच नव्हतं ना ध्यानला मी नवऱ्या पशी पण रडू शकत नव्हती कारण ते आधीच बेड रिटर्न होते खूप वाईट अवस्था खूप मग असं ठरवलं की आता दिवाळीचा पगार झालाय हे सगळं तर घडते बरोबर आपल्याला काय करावं लागेल जाताना एकतर औषधाची बाटली किंवा स्वतः आत्महत्या करायचं आपण पण मला वाटलं की मी जाता जाता मांजरीला माईंचा आश्रम आहे बालनिकेतन म्हणून चला ना माईंकडे जाऊया ती सगळ्या जगाची माई आहे ना बघूया ना मला जगवतीय का ती माझ्या मुलांना जगवती का ती एक आशा घेऊन मी तिच्याकडे गेले होते तिच्याकडे गेले ती बसली होती म्हणलं माई मी असं असं तुझ्याकडे आली आहे ग मदत तिला माझी दोन मुलं आहेत तुझ्याकडं आणत ऐंशी मुलं आहेत माझ्याही दोन मुलांना ना ग तुझ्या पदरात आणि मलाही डबा दे काहीतरी जेवण दे माझ्या मुलांना मी नाही बघू शकत ग तीन ते चार वर्ष झालं मी खूप झुंजते ग माझ्या आयुष्याची मला नाही होते आज आणि तू नाही मदत केलीस ना तर मी आज संध्याकाळी सगळं संपवणार आहे बघ म्हटलं खूप रडले मी तिच्याकडं खूप म्हणजे तो दिवसच नसेल आणि डोक्याहून मायेचा हात फिरवला माझ्या मला पिशवीवर भरलं आणि दोन हजार रुपये माझ्या हातात घातले दोन साड्या घातल्या ज्योती कधी मरायचं नसतं रे बाळा ज्योतीने नेहमी प्रकाश द्यायचा असतो अंधारात जाऊन आत्महत्या कधी नाही करायची तर माई मी काय करू ग नाही होते कोणी विचारत पण नाही ग घरचं मला मला खूप गणगवते पण पर माझ्यापर्यंत कोणी येत नाहीये ग मी काय पाप केलं एवढं मला हा प्रश्न विचारायचा होता तिला ती थी म्हणली ज्योती नेहमी असंच होत ग जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा पहिलं आपले लांब जातात मग तू कुणाला शब्द देणार बाळा नको देऊ कुणाला शब्द तू तुझ्या तु तु नशिबाला दोष कि तू जन्माला आली आणि हे सगळं घडलं खूप छान समजावलं मला शांत केलं भराळीचं भरलं डोक्या माईचा हात फिरवला आणि मला घरी पाठवलं आणि मरायचा विचार नाही करायचा पण माई घरी जाऊन आता करू काय तू आज दिले उद्या काय करू खूप मोठा अजून माझ्या पुढे दोन मुलं आहेत मिस्टर आजारी आहेत खूप मोठं आहे ग माझ्या पुढे ताठ वाढल्याला मी काय करू काय पाहिजे तुला सांग फक्त तुला काय पाहिजे सांग माई फक्त जेवण दे ना ग माझ्या मुलाला माझ्या दोन्ही मुलांना जेवण दे ग मला काहीच नकोय हो तुला दिलं मी जेवण जा तुझ्या मुलांना रोज माझ्या आश्रमात पाठव पण म्हटलं माई तसंच नको ना देऊ मी काहीतरी काम करेल मला भांडी घासायला दे मला तुझ्या मुलांचं काम दे मी सगळं काम करेल माझ्या मुला एवढीच तुझी मुलं आहेत तिथं तर म्हंटली अरे बाळा तू आश तू एकतर कंपनीत काम करतील तू कधी येऊन माझ्याकडे काम करणार तर मी म्हंटल नाही ग माई मी सहाच्या नंतर तुझ्याकडे काम करेल जे पडेल ते काम करेल मला काम दे मग म्हटली तू काय करणार मी म्हटलं तू सांग मी काय करू म्हटली भांडे घास माझ्याकडे येऊन भा, भाजी कर तुला काय जमेल ते काम कर माझ्या बायकांबरोबर आणि तुझ्या दोन मुलांना डबा घेऊन जा मला माईने डबा चालू केला मला काय मी आज सांगू त्या मायमाऊलीबद्दल तिने डबा चालू केल्याच्या नंतर माझं आयुष्य बदललं मला वाटलं की अरे मी पण खूप काय करू शकते मी तिच्याकडे दोन वर्ष काम केलं आज मला तिनं आधार दिलाय मी आज तिच्यासारख्या आयांची एक मुलगी होऊ शकते का त्यांना आधार देऊ शकते का काय एखाद्या वडिलांची लेख मुलगा होऊ शकते का तिच्याकडे एक दोन लोक आलेले मी बघितले वृद्ध होती त्यांना आधाराची गरज होती पण माईचं आश्रम नव्हतं लहान मुलांचं आश्रम होत वृद्धाश्रम नव्हतं तर माझ्या डोक्यामध्ये एक दिवस आलं की बाबा आपण वृद्धाश्रमाची निर्मिती करूया का आपण वृद्धांचा आधार बनूया का हे विचार माझ्या डोक्यामध्ये आला मी माईंना बोलले पण एकदा माई म्हणलं मला वृद्ध पण ज्योती याच्यासाठी तू संघर्ष करायचा तू स्वतः उभं राहायचं तू स्वतः याच्यासाठी लढायचं पण माई तुझा डबा नेऊन खाणारी मुलगी मी कसं काय करू प्रयत्न कर प्रयत्नांती फळ मिळेल तुला तुझं प्रयत्न खरं असायला पाहिजे धाडसी तू असायला पाहिजे आणि तुझ्या कामामध्ये ना स्वच्छता स्वच्छता असायला पाहिजे एवढंच मी माईचं ऐकलं विचार केला आणि असं ठरवलं की करायचे आणि करायचे आणि ज्या माईनी मला जगवले मला आस तशा मायांना जगवायचे मी माझ्या कंपनीमध्ये गेले काम करत होते माझ्या कंपनीमध्ये गेले काही लोकांना भेटले मी त्यांना सांगितलं की बाबा मी अशा असं वृद्धाश्रम काढते मी असं असं करते तुम्ही मला मदत करचाल का तुम्ही माझ्या बॉडी मध्ये का कामाला तर मी काही लोकांना विचारल्यावर काही लोक मला बोलली की अरे तूच आश्रमातला डबा आणून खाते तुला आश्रम काढायचे का अहो म्हटलं हा मला पण करायचंय नाही का मग त्या माझ्या कंपनीमधले काही लोक माझ्या बरोबरी ना आले खूप चांगली लोक आहेत ते ते लोक माझ्या बरोबर आले आम्ही एक बॉडी बनवली आणि माझ्या म्हणजे वृद्धाश्रमाची मी निर्मिती दोन हजार सतरा मध्ये केली शोध बहउउ उद्देश सेवाभावी संस्था निराधार वृद्धाश्रम आज पुण्यामध्ये आहे संस्था तर आपण चालू केली पण आता त्याच्यासाठी फंड लागणारा मदत हे कुठून गोळा करायची कशी गोळा करायची हा एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर मी पुण्यामध्ये बाहेर पडले अनेक पेठांमध्ये पडले जसं गणेश पेठ असेल मार्केट यार्ड असेल गुळ मार्केट असेल अनेक आहेत गणेश पेठ असेल मी ज्या ज्या ठिकाणी मला वाटेल त्या त्या ठिकाणी मी भीक मागितली काही लोकांनी तिरस्कार केला भीक मागताना इतकी अच्छा औरत आहे और भीक मागती हे काही म्हणायचे काही म्हणायचे ताई तुम्ही काम का नाही करत आहे पण काही लोकांना माहिती नव्हतं की जॉब करून मी परत ते काम करतेय मी असं ठरवलं की का भीक का म्हणायची मी काही लोकांना म्हणायचं की माधवगिरी आहे ही माधवगिरी आहे आणि माधवगिरी मागते मी आणि मला खूप चांगला सपोर्ट मिळायचा मी मार्केट याडला जायचे तेव्हा मला कोणी तांदूळ कोणी डाळ कोणी दोनशे रुपये हातात घालायचे मी माझ्यासाठी जिवंत राहिलेच नव्हते मी समाजासाठी जिवंत आहे आज मला समाजासाठी काम करायचंय नेहमी म्हणलं जातं साधू संतांची भूमी आहे आपली आणि आपण नेहमी काहीतरी समाजासाठी करावं समाजाला जाता जाता देऊन जावं तर मला माहिनी शिकवलं आणि ती मला जाता जाता देऊन गेली जग, लड, की तू जग लढ काहीतरी कर आणि आज नाही सांगू शकत की मी पुण्यामध्ये काम करते आपली संस्था आहे शोध त्या संस्थेमध्ये आज चौदा वृद्ध माता पिता आहेत जे निराधार आहेत ससून हॉस्पिटल मधले आहेत काही रस्त्यावरचे आहेत आज मी त्यांची मुलगी झाले मुलगा झाले आणि मला खूप काही करायचंय त्यांच्यासाठी खूप काही करायचंय एक समुद्र असतो आणि समुद्राला नदी असते बिडायला तर मी माझ खरच या दोन वर्षातलं श्रेय जी मला आज इथपर्यंत घेऊन आलेलं आहे तर मी ऋतुजा मॅडमला खरंच खूप खूप धन्यवाद म्हणन की त्यांनी मला हारू नाही दिलं आतापर्यंत दोन वर्षात त्यांनी खूप सारी मदत केली संस्थेला आज रेंटनी संस्था आहे म्हणजे त्यांना हे आवडणार पण नाही आज मी त्यांचं नाव घेतलेलं पण मला माफ करा आज तुमच्यासारखी असतील लोक तर माझ्यासारख्या अनेक महिला पुढे जातील आणि समाजासाठी काम करतील आज तुम्ही विचार करा मी माईंचा डबा खात होते मी माझ्या घरात आज शंभर माझ्या घरात मी म्हणणार नाही आज या वृद्धाश्रमामध्ये शंभर लोक रोजची जेवून जातील मी ठरवलं होतं का नव्हतं था मी ठरवलं तो ठरवणार आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत काय करायचं चा? तुम्ही चांगलं काम करत असाल तर नेहमी तुम्हाला परमेश्वर मदतीला उभं राहणार काय नाही उभं राहणार आज विचार मी करते की माझ्या डोक्यावर किती लोकांच्या हात आहेत किती प्रेम करतात माझ्यावर माझ्या जन्म दिलेल्या आई वडिलांनी मला हे केलं पण आज किती आई वडील भेटलेत मला आणि अजूनही भेटतील मी प्रत्येकाची मुलगी मुलगा होण्याचा प्रयत्न करेल आणि मी आज धन्यवाद म्हणाल जो स्टॉक चे त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्या सर्व टीम ची खरंच मी धन्यवाद म्हणेल की त्यांनी आज असंख्य महिलांना इथं बोलून त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका